नमस्ते मी योगेश कुटे लेटस खबर बातमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते असताना त्यांनी विधानसभेमध्ये पेन ड्राईव्ह दाखवलेला होता आणि त्या पेन ड्राईव्हचं फार मोठं राजकारण तेव्हा महाराष्ट्रामध्ये घडलेलं होतं प्रवीण चव्हाण नावाचे सरकारी वकील होते या सरकारी वकिलांनी देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे मित्र सध्याचे विद्यमान मंत्री गिरीश महाजन यांना मोकामध्ये अडकवण्याची तयारी सुरू केलेली होती असा खळबळजनक गौप्यस्फोट फडणवीस यांनी त्या पेन ड्राईव्हमध्ये केलेला होता खुद्द प्रवीण चव्हाण यांच्याच कार्यालयातलं ते फुटेज त्या पेन ड्राईव्हमध्ये होतं आणि त्यानंतर राज्यामध्ये खळबळ उडाली आणि याच गुन्ह्याच्या आधारे तत्कालीन महाविकास आघाडी सरकार भाजप नेत्यांच्या विरोधात मोठं कटकारस्थान करत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केलेला होता आता या पेन ड्राईव्हमधल्या एक एक बाबी पुढे सरकलेल्या आहेत आणि त्यानुसार देखील सुरू झालेली आहे भाईचंद हिराचंद रायसोनी ही जळगावमधली एक पतसंस्था महाराष्ट्रामध्ये फार मोठी झालेली होती तब्बल दहा हजार कोटीचा व्यवसाय ही पतसंस्था करत होती मात्र ही पतसंस्था नंतर बुडी खात्यामध्ये निघाली त्याच्या संचालकांवरती अनेक आरोप झाले या आरोपांमुळे आणि त्या पतसंस्थेच्या कारभारामुळे अनेक गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं यानंतर या, या पतसंस्थेवरती अवसायक नेमण्यात आला म्हणजे लिक्विडेटर नेमण्यात आला आणि तेथे देखील फार मोठा घोटाळा झाला म्हणजे ज्या ज्या कर्जदारांच्या मालमत्ता या पतसंस्थेकडे होत्या त्या अतिशय स्वस्तामध्ये विकून त्या त्याच्याद्वारे मोठी रक्कम लाटण्याचा एक व्यवसायच सुरू झालेला होता आणि त्याच्यामध्ये ते तत्कालीन लिक्विडेटरलासुद्धा अटक झालेली होती त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला होता आणि या सगळ्या प्रकारा मध्ये एक नाव पुढे आलेलं होतं आणि ते नाव होतं ते म्हणजे गिरीश महाजन यांच्या यांच्याशी त्या नावाचा संबंध जोडलेला जात होता आणि ते नाव होतं सुनील झंवर त्या सुनील झवर यांच्या विरोधात महाविकास आघाडीनं गुन्हा दाखल केलेला होता आणि सुनील झवर यांच्या मार्फतच गिरीश महाजन यांना अटक करण्याचा प्लॅन महाविकास आघाडी सरकारने रचल्याचा दावा करण्यात आलेला होता एखाद्या चित्रपटासारखी सुरस कथा या सगळ्या प्रकरणामध्ये घडलेली आहे आणि सुनील झवर यांचा तपास करणाऱ्या तत्कालीन आय पी एस अधिकारी पुणे पोलीस आयुक्त मल्लयामध्ये आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्त भाग्यश्री नऊ टक्के या भाग्यश्री नऊ टक्के या सगळ्या प्रकरणाचा तपास करत होत्या त्यांनी सुनील झवर यांना अतिशय नाट्यमयरित्या नाशिक येथून देखील केलेली होती त्यांना पोलीस कोठडीमध्ये डांबून ठेवण्यात आलेलं होतं त्यांच्याकडनं काही मालमत्तांची भरपाई देखील करण्याचं काम सुरू झालेलं होतं आता मात्र याच भाग्यश्री नऊ टक्के अडचणीत आलेल्या आहेत या सगळ्या प्रकरणाचा तपास टक्के यांनी व्यवस्थित केलेला नाही असा ठपका त्यांच्यावर पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी ठेवलेला आहे रश्मी शुक्ला यांनी दिलेल्या आदेशानुसार एका आय पी एस अधिकाऱ्याच्या विरोधात म्हणजे भाग्यश्री टक्के यांच्या विरोधात आज पुण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे पुण्याच्या गुन्हे शाखेचे उपायुक्त निखिल पिंगळे यांनीच हा गुन्हा टक्के यांच्या विरोधात दाखल केलेला आहे एका आय पी एस अधिकाऱ्याच्या विरोधात असा गुन्हा दाखल होणं हे खरोखरीच पोलीस खात्यातील खळबळजनक अशी ही घटना म्हणावी लागेल याआधी अनेक आय पी एस अधिकारी गुन्हे दाखल झालेले आहेत नाही असं अजिबात नाही पण हे जे सगळं प्रकरण आहे हे, हे सगळं प्रकरण एका मोठ्या राजकीय नाट्याचा एक भाग आहे हे या निमित्तानं तुम्हाला मला सांगायचं आहे या नाट्यामध्ये कोणकोण आहेत तर या नाट्यामध्ये गिरीश महाजन आहेत देवेंद्र फडणवीस आहेत रश्मी शुक्ला आहेत याशिवाय अनिल देशमुख आहेत की जे अनिल देशमुख तेव्हा महाविकास आघाडी सरकारमध्ये गृहमंत्री होते भाजप नेत्यांच्या म्हणण्यानुसार अनिल देशमुख यांनी तेव्हा भाग्यश्री टक्के असतील किंवा तेव्हाच्या पुणे झोन वनच्या डी सी पी पौर्णिमा गायकवाड असतील या सर्वांनी मिळून गिरीश महाजन यांना मोका लावण्याचं षडयंत्र रचलेलं होतं असा महायुतीच्या नेत्यांचा आरोप आहे आणि साहजिकच सत्तांतर झालं मा देवेंद्र फडणवीस हे पुन्हा गृहमंत्री झाले आणि त्या पेन ड्राईव्हमधल्या ज्या गोष्टी की ज्या पेन ड्राईव्हच्या आधारे त्यांच्या असं लक्षात आलं की महाविकास आघाडीचे नेते हे गिरीश महाजनांना त्यांच्यामार्फत खुद्द फडणवीसांना अडथण आणण्याचं काम करत आहेत आणि त्याच्यामध्ये अनेक अधिकारी होते असा देखील संशय याच्यामध्ये तेव्हा व्यक्त झालेला होता आणि आता असे अधिकारी हे कारवाईला समोरे जात आहेत याच्यामध्ये जो मूळ आक्षेप आहे की हा जो आणि तो मूळ आक्षेप खरोखरीत कसा आहे हे तुम्हाला पाहिल्यानंतर कळू शकेल की ज्या ज्या मालमत्ता भाईचंद हिराचंद रायसोनी या संस्थे या पतसंस्थेकडे तारण ठेवण्यात आलेल्या होत्या त्या अतिशय स्वस्तामध्ये लाटण्याचं एक षडयंत्र तेव्हा सुरू होतं आणि त्याच्यामध्ये अनेक मोठमोठे राजकीय नेते त्यांच्या हस्तक माल yeah. या मालमत्ता लाटत होते त्यातनं गुंतवणूकदारांचं नुकसान होतं होतं आणि नऊ टक्के यांच्यावर आरोप काय ठेवण्यात आलेला आहे की नऊ टक्के यांनी याच्या आधी काय होत होतं की मालमत्तांची किंमत कमी दाखवून त्या स्वस्तामध्ये लाटण्यात येत होत्या नऊ टक्के यांनी मात्र याच्या उलट उलतक, उलट उलतक, केलं आणि यांनी या मालमत्तांचं मूल्यांकन वाढवून घेतलं असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलेलं आहे खरं तर या मालमत्तांचं मूल्यांकन वाढून घेतल्यामुळे खरं तर त्या संस्थेचं हित जपणारं होतं आणि किंवा त्या ते जे ते ठेवीदार आहेत त्या ठेवीदारांचं हित जपलं जाणार होतं मात्र याच प्रकरणी नऊ टक्के यांना दोषी धरण्यात आलेलं आहे यातला आणखीन सगळ्यात जी महत्त्वाची गोष्ट आहे की म्हणजे महा पोलीस महासंचालकांना असं म्हटलेलं आहे की हे जे सगळे गुन्हे दाखल झालेले होते हे गुन्हे अतिशय घाई गडबडीमध्ये दाखल झालेले आहेत म्हणजे सुनील झवर असतील किंवा इतर जे त्यांचे साथीदार असतील विरुद्ध म्हणे घाई गडबडीमध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत याशिवाय भाग्यश्री नो नवटक्की यांनी जे एक शपथपत्र मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेलं होतं त्याच्यामध्ये अजय ललवानी उदय कांक्रिया सुरेश कुमार बिकमचंद जैन राजेश सुरेश जैन यांच्याविरुद्ध त्यांनी शपथपत्र दिलेलं होतं प्रत्यक्षामध्ये या आरोपींविरुद्ध दोषारोपत्र देखील नऊ टक्के यांनी सादर केलं नाही असा देखील त्यांच्यावरती एक आरोप ठेवण्यात आलेला आहे याशिवाय दुसरं जे आहे की ज्या मालमत्ता विकताना सगळा घोळ झालेला आहे त्या सर्व आरोपींचा तपास देखील नऊ टक्क्यांनी व्यवस्थित केला नाही असा देखील ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलेला आहे याशिवाय शेखर सोनाळकर नावाची एक व्यक्तीचा उल्लेख वारंवार नऊटक्के यांच्या विरोधात जी फेरी दाखल झालेली आहे त्याच्यावरती येतो आहे आणि प्रवीण चव्हाण जे प्रवीण चव्हाण गिरीश महाजन यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी षडयंत्र रचत होते त्याच प्रवीण चव्हाण यांना सरकारी वकील म्हणून नेमावं यासाठी नऊ टक्के यांनीच एक शिफारस केलेली होती असा देखील त्यांच्यावरती आरोप ठेवण्यात आलेला आहे याशिवाय ही जी सगळी फिर्याद नऊ टक्के यांनी सादर केलेली की की दिलेली होती त्याच्यामध्ये त्यांनी खरेपणाबद्दल संशय व्यक्त होत आहे असं देखील मत या एफ आय आरमध्ये नोंदवण्यात आलेलं आहे याचा अर्थ जो नऊ टक्के यांनी तपास केलेला आहे तोच तपास त्यांच्या आता अंगलट आलेला आहे याशिवाय जो छापा टाकला किंवा त्या छाप्या करताना जी काही कारवाई केली ती कारवाई देखील संशयास्पद असल्याचं म्हणण्यात आलेलं आहे म्हणजे एकूणच ज्या नऊ टक्के दोन वर्षापूर्वी हिरो होत्या त्या आता झिरो झालेल्या आहेत त्याच आता आरोपी झालेल्या आहेत म्हणजे जे झंवर हे पोलीस कोठडीमध्ये होते जेलमध्ये होते त्यांनीच केलेल्या तक्रारीनुसार एका आय पी एस अधिकाऱ्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे निखिल पिंगळे जे पुण्याचे गुन्हे शाखेचे उपयुक्त आहेत त्यांनीच ही कारवाई केलेली आहे ही कारवाई आय पी एस अधिकाऱ्यांमध्ये खरोखरीच एक चिंता निर्माण करणारी ठरू शकते आता प्रत्यक्षामध्ये हे सगळे खटले असतील किंवा या सगळ्या कारवाई असतील याचा निकाल हा न्यायालयामध्ये लागेल पण प्रत्यक्षामध्ये या साऱ्यामागे एक फार मोठं आधी म्हटलं त्याप्रमाणे एक राजकीय देखील याला वास या सगळ्या कारवाईला येऊ शकतो तसा आरोप कोणी करू शकतो पण कागदोपत्री तरी आता नऊ टक्के या पूर्णपणे आरोपी झालेल्या आहेत त्या आता चंद्रपूर येथे एस आर पीच्या समादेशक म्हणून काम पाहत आहेत आणि अशी वेळ फारच दुर्द होणं दुर्दैवी आहे की ज्या गुन्ह्याचा तपास एखादा अधिकारी करतो आणि त्याच गुन्ह्याचा तपास व्यवस्थित झाला नाही म्हणून त्यालाच आरोपी व्हावं लागतं हा एक दुर्दैवी योगायोग नऊ टक्के यांच्याबाबत घडलेला आहे पाहूया नऊ टक्के यांच्या या क यांच्यावर जो गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यानंतर आणखीन कोणकोणते अधिकारी या सगळ्या न नाट्यामध्ये आहेत आरोपी होत आहेत हे देखील पाहणं आपल्याला इंटरेस्टिंग राहणार आहे ही फार मोठी डेव्हलपिंग स्टोरी आहे आणि आय पी एस लॉबीमध्ये देखील या स्टोरीमुळं एक म्हणा अस्वस्थता म्हणा किंवा खरोखरीच एक राजकीय नाट्य कसं रंगू शकतं एखाद्या प्रकरणामागे त्याबद्दलची चिंता दिसून येत आहे या सगळ्या डेव्हलपिंग स्टोरीवरती आपलं लक्ष राहणारच आहे पण मला असं एकूण सगळं दिसून येत आहे की सध्या तरी जे महा अधिकारी महाविकास आघाडीच्या काळामध्ये अतिशय खुशीमध्ये होते त्यांच्यावर आता महायुतीचे सरकार आल्यानंतर वरवंटा फिरू लागलेला आहे एवढं मात्र निश्चित आता पोलीस दलाचा राजकीय वापर आहे की काय हे तुम्ही ओळखण्यासाठी सुज्ञ आहात तुम्हाला काय वाटतं ही कारवाई खरोखरीच त्या पेन ड्राईव्हच्या पडणिसांनी जो दाखवला त्याच्या प त्याचा परिणाम आहे की खरोखरीच नऊ टक्क्यांनी काही चुकीचं केलेलं आहे हे देखील तुम्हाला तुम्ही कॉमेंट लिहून आम्हाला कळवा आणि पाहत राहा अप मराठी